तर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा आता वादग्रस्त वक्तव्य केलंय. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनी जावं असं संभाजी भिडे म्हणतायत. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय ते हाडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज हे खरं स्वातंत्र्य आहे असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केल्यानं नवा वाद आता उफाळण्याची शक्यता दिसते. महाराष्ट्रात 38 जिल्ह्यात 392 तालुके, आपलं काम सगळ्या तालुक्यात आपल्याला कामाला लागायचं, आपल्याला कामाला लागायचं, आपलं 10 कामं बाजूला टाकून हेच काम घेणार असा संकल्प करूया. जास्त खोलात जाऊन बोलत नाही. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय 15 ऑगस्टला हे दळभद्र हांडगं स्वातंत्र्य जमत नाही. आम्हाला स्वातंत्र्य हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे. अंतरपाठ काढला, आपली बहीण काय, आपली आई काय, आपली भाऊजाई काय, हे अंतरपाठ काढला अक्षत पडल्यानंतर की तुमच्या आमच्या आया बहिणी त्यांच्या डोक्यात आहे का तुझ्या पती हाच दे संपलं व्रत तो पुढे कसाही मागो तिच्या डोक्यातली ही ठिणगी जात नाही, भिजत नाही. इतिहास दे दरवर्षी आषाढी पौर्णिमेला वडाची पूजा करून जाते आणि मागते त्या सावित्रीसारखं. हो मला पतिनिष्ठ म्हणले पतीच्या जीवनावरती घाला आल्यानंतर यमाला आडवी जाऊन त्याच्या हातनं प्राण हिसकावून घेऊन आपल्या पतीला जिवंत ठेवला त्या सावित्रीसारखं मला बळ दे. तर पोलिसांनी पालखीच्या दर्शनावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याबाबत संभाजी भिडेंना पोलिसांनी नोटीसही बजावलेली होती. मात्र भिडेंनी या नोटीसीकडे दुर्लक्ष करून वादग्रस्त वक्तव्य केल्यानं पोलीस काय कारवाई करणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.